नमस्कार, आपण पाहताय कोकणचे नंबरवन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। विकास हवा मात्र आमची घरे उद्ध्वस्त करू नका। कणकवलीत नागरिकांच्या संतप्त भावना। उपरकरांनी केलेल्या चुका कणकवलीकर भोगतायत। बंडू हरण्यांचा आरोप। आणि अनंत चतुर्थी दिवशी गणरायाला भक्तिभावात निरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची। कणकवली शहराच्या विकास नियोजनाची बैठक पार पडली। या बैठकीत कणकवलीचा विकास झाला पाहिजे पण आमची घरे उद्ध्वस्त करू नका अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून येत आहेत। आरक्षणाची बैठक खेळीमेळीत पार पडली, त्यावेळी भरपूर मुद्दे उपस्थित झाले, पण जे प्रस्तापित अगोदर जी आरक्षण होती, एक्झिस्टिंग आरक्षण म्हणतात, एक्झिस्टिंग आरक्षण होती त्याबद्दल पण हे झाली। आमचं शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीने 20 वर्ष 1999 साली जिल्हा परिषदने जे टाकलेलं आरक्षण आहे ते पूर्णपणे चुकीचं होतं, आणि त्यात चुकीचं म्हणजे पूर्णपणे चुकीचं होतं। त्यामुळे त्या एन ए आमची जर आमचं राहतं घर होतं 127 नंबर घरावर राहता घरावर आरक्षण एन ए असून पण आरक्षण टाकलेलं होतं, त्यामुळे आणि आम्हाला न सांगता कोणतीही पद्धत नाही काही नाही। आमचे वडिलांनी आमच्या आजोबांनी जी घरं बांधलेली होती जुन्या काळातली, 127 म्हणजे किती जुनं घर असेल याचा विचार करा। हायवेला असल्यामुळे त्यांनी ती अगोदर एका साईडला असल्यामुळे आरक्षण टाकलं, तर ते आता 20 वर्षानंतर आम्हाला त्यामुळे खूप त्रास सहन भोगावा लागला आहे। आम्हाला आमची पण हे करता आली नाही आहे, उन्नती करता आली नाही, आणि आमच्या घरात एकूण 22 लोक असल्यामुळे एका प्रकारे पंतप्रधान सांगतात की घर बांधण्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये देतो घरं बांधा म्हणजे, आणि एका साईडला शासन असं करते की आहे त्या घरातूनच बाहेर काढायला बघतायत, आणि घर म्हणजे पूर्ण म्हणजे ह्याचं म्हणजे असेसमेंट सगळे कागदपत्र आमचे असून पण शासनाच्या काय चुकीमुळे किंवा नजर चुकीमुळे काय झालं आम्हाला काय माहीत नाही, कारण त्यामुळे आमचा जन्मत नव्हता म्हणजे आम्ही छोटे होतो, त्यामुळे शासनाने आमचा विचार करावा की खरोखरच म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा हे बघा कणकवलीत विकास झाला पाहिजे प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे, कोणाची नाही अशी नाही, पण विकास होताना एखाद्याला घरातनं बाहेर काढणं हे चुकीचं आहे। आज आम्ही आमचे 22 लोक जर तिथनं प्रस्थापित व्हायची वेळ आली 20 वर्षात निधी नाही मिळाला म्हणून झालं नाही, आनंदाची गोष्ट आहे कारण आमचं प्रामाणिक होतं, आम्ही खरोखर रहिवासी होतो तिथले, पण 20 वर्षानंतर होत असेल कुठलं काय झालं आणि म्हणजे तिथलं आरक्षण उठवायचं झालं तर 22 लोकांनी जायचं कुठे? ती लोक त्याच जागेवर अवलंबून आहेत, आणि कुठल्याही नागरिकाला कणकवलीतला विचारा की आम्ही तिथे कधीपासून राहतो, म्हणजे वयोवृद्ध माणसांना पण विचारू शकता, आताच्या लहान मुलांना पण विचारू शकता, म्हणजे एखाद्याच्या घरावरनं तुम्ही नांगर फिरवू नका, हे आमचं प्रामाणिक मत आहे। आणि कुटुंब नुसतं विकासासाठीच त्यांनी योगदान द्यायचं का हा आमचा प्रश्न आहे। घ्या तुम्ही, आमचं नाही म्हणणं नाही, पण त्याला पण काहीतरी घरं उद्ध्वस्त करू नका। विकास झालाच पाहिजे म्हणजे विकास झालाच पाहिजे, कणकवलीचा विकास झालाच पाहिजे आमची ठाम भूमिका आहे, आमचं सहकार्य कायम असेल त्याच्यासाठी, पण घरावर तुम्ही हे करू नका। 22 जणांना उपाशी मारून तुम्ही विकास होत असेल तर त्याला विकास म्हणता येणार नाही, पूर्णपणे भकास असेल। कणकवली नगरीचा विकास प्लॅन सध्या चर्चेत आहे। 1999 साली प्रथम हा प्लॅन लोकांच्या माहितीसाठीच दाखल केला, परंतु गेल्या 25 वर्षांमध्ये कणकवली नगरीतील नागरिकांना आपल्या गावामध्ये 56 हे किती प्रकारची म्हणजे कोणकोणती आरक्षणं आहेत हीच माहिती नाही आहे, तसंच या आरक्षणाचा एरिया किती आहे प्रत्येक आरक्षणासाठी
याची माहिती नाही. आता शासनाच्या स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजरप्रमाणे 56 आरक्षणं ठेवणं गरजेचं आहे असं जर असेल तर ती ठेवण्यात यावी, परंतु त्यांची प्रायोरिटी बघून त्याचा एरिया कमी जास्त करावा, तरच लोकांना या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये नवीन केल्या जाणाऱ्या थोडेफार रिलीफ मिळू शकेल. अशोक कंबळेकर, कणकवली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. 1999 साली आरक्षण जाहीर केले त्यावेळी उपरकर स्थायी समितीच्या मुख्य पदावरती होते. त्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्या 23 वर्ष कणकवली नागरिक भोगत आहेत असा आरोप उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी केलाय. पाहूयात. हे बघा, पहिली गोष्ट, कणकवलीचा डीपी प्लॅन नवीन सुरू होत नाही आहे, जो पूर्वीचा आहे तो आता रिवाईज होतो आहे. आणि या संबंधी काही स्टेप आहेत त्या आधी मुळात आपण समजून घेतल्या पाहिजे. या बाबतीतला ELU जवळजवळ 4-5 महिन्यापूर्वी झाला आणि ELU म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज हा ड्रोनद्वारे झाला आणि साईट व्हिजिट करून सुद्धा टाऊन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी तो ELU फायनल केला. हा ELU नगरपंचायत कणकवली टाऊन प्लॅनिंग ऑफिस यांनी लोकांच्या माहितीसाठी कणकवली नगरपंचायतमध्ये प्लॅन लावलेले आहेत. एक दुसरी गोष्ट, हा ELU झाल्यानंतर पूर्वीचा प्लॅन आणि आताची कणकवलीची भौगोलिक स्थिती, कुठे घरं, कुठे नाले, कुठे रस्ते, कुठे वाडी वस्त्या आहेत, कुठे डोंगराळ आहे, कुठे दऱ्या आहेत, कुठे दलदल आहे, ह्या सगळ्याची पोझिशन इथे आणलेली आहे प्लॅनवर. त्यानंतर पूर्वीचा प्लॅन, आताची पोझिशन आणि त्यावर PLU होणार आहे, म्हणजे प्रोजेक्ट लँड यूज, जो भविष्यातला DP कसा असावा यासंबंधी. आणि मग यासंबंधी कणकवली शहराचा भविष्यातला DP प्लॅन कसा असावा त्या बाबतीतले कणकवलीचे नगरसेवक किंवा ह्यामध्ये जे बिल्डर आहेत किंवा इंजिनियर आहेत, जे आर्किटेक्ट आहेत किंवा एक पत्रकार आहेत, की ह्या काही मंडळींना घेऊन तो प्लॅन कसा असावा या बाबतीतली एक चर्चा होती. कणकवलीच्या ह्या चर्चेनुसार हा PLU बनेल, पण हा PLU बनवल्यानंतर कणकवलीच्या प्रत्येक नागरिकालाच नव्हे तर ह्या तालुक्यातल्या कुठच्या राज्यातल्या सगळ्या नागरिकांना तो बघणं आणि तो समजून घेणं या बाबतीतला तो पूर्णपणे खुला राहील. आणि आम्ही वारंवार हे डिक्लरेशन करतोय की आम्ही ELUच्या बाबतीतही ते केलं होतं, PLUच्याही बाबतीत करणार. प्रत्येक कणकवलीच्या नागरिकाला त्याच्यात आपल्या सूचना, हरकती, आपले मुद्दे मांडायला वाव आहे. आपला कणकवलीचा विकास आराखडा हा जो होणार आहे या बाबतीतला जो एक फ्लुएंट झाला पाहिजे. माझ्या तर मते मी असं म्हणेन की ह्या क्षेत्रातले जे जे अनुभवी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आमचं जेव्हा नगरपंचायत म्हणजे प्राधिकरणाचं जो म्हणणं जाईल त्यात मी स्वतः असेन, सन्माननीय नगराध्यक्ष असतील, आमचे नगरसेवक असतील किंवा इतर मंडळी कणकवलीतल्या जे शहरातील किंवा शहराबाहेरील जी ह्या बाबतीतली तज्ज्ञ मंडळी असेल यांचा सुद्धा आम्ही सल्ला घेणार आहे आणि त्यानंतर कणकवली नगरपंचायतची भूमिका आम्ही PLUसाठी मांडणार आहोत. तोपर्यंत आम्ही मांडणार नाही. सन्माननीय उपरकर साहेब बांचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन घेणार आहे. त्याचं कारण महत्त्वाचं एकच की सन्माननीय उपरकर साहेब माझे आमदार होते, जिल्हा परिषदला स्थायी समितीत होते, जिल्हा परिषदचे सभापती होऊन गेलेले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि विशेषतः कणकवलीच्या राजकारणात
मध्ये त्यांचा अनुभव आहे आणि हा जेव्हा डी पी प्लॅन झाला 1999 मध्ये जो प्रचंड अन्यायकारक झाला, जे आता हेच सांगत आहे, 56 आरक्षण झाले, लोकांच्या घरांवर पडले, काही लोकांच्या घरांवर ग्रीन झोन पडले, काही ज्यांच्या घरांनी ज्यांच्या भात शेती आहेत, ज्यांच्या अजूनही शेती आहेत, तिथे मात्र येलो पडले. पण सन्माननीय उपरकर साहेब तेव्हा ह्या समितीमध्ये स्थायी समितीने जो मंजूर केला त्यात मुख्य पदावर होते, महत्त्वाच्या पदावर असलेले, महत्त्वाचा जिल्हा परिषदमध्ये त्यांचा ज्यांचा शब्द चालत होता अंतिम, अशा पदावर होते. आणि ह्या काळात ह्या लोकांनी ज्या चुका केल्या डी पी प्लान होताना, आणि त्या चुका आज गेले 19 पासून 22 म्हणजे जवळजवळ 23 वर्ष कणकवलीकर आणि भोगतोय आणि नगरपंचायतीलाही त्याचा त्रास होतोय. तर ह्या निदान आम्ही डी पी प्लान करत असताना निदान आमच्याकडून नवीन चुका होऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे, पण निदान झालेल्या चुका परत होता कामा नये. आणि यासाठी उपरकर साहेबांकडून मी स्वतः किंवा नगराध्यक्ष साहेब त्यांच्या अनुभवाचा, म्हणजे तुम्ही काय काय चुका केल्या त्या आम्हाला सांगा आणि त्या चुकांच्या बाबतीतलं मार्गदर्शन सन्माननीय उपरकर साहेबांकडून आम्ही घेणार आहोत, की जेणेकरून पूर्वीच्या प्लॅनमध्ये ज्या असंख्य चुका झाल्या, ज्या अनेक जमीन मालकांना यातना भोगाव्या लागल्या, नगरपंचायतीला विकास करताना जे अडथळे आले, ते तरी झालेल्या चुका परत होऊन नये म्हणून उपरकर साहेबांकडून नक्कीच मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. कणकवली शहराच्या विकास नियोजनाची बैठक अगदी कमी वेळेत लावली गेली, आम्हाला याची माहिती देखील काही तासांपूर्वी कळाली, असं सांगत नगरसेवक सुशांत नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. पाहूयात. एकतर ही जी सभा होती किंवा जी सभा लावलेली होती टाऊन प्लॅनिंग सोबत, ती अगदी शॉर्ट नोटीसमध्ये लावलेली होती, कारण आम्हाला ह्याचा पत्वा 12 वाजता पोचलेला आहे आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिकांना उपस्थित राहण्याची त्यांनी विनंती केली होती. पण ह्या शॉर्ट टाईममध्ये कसं काय हे उपस्थित राहतील ह्याचा अधिक प्रश्न तयार झालेला आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा सीओंना सांगेन की पहिल्यांदा त्यांनी ह्याच्यापुढची जी मीटिंग असेल ती 8 ते 10 दिवस सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, सगळ्या व्यावसायिकांना किंवा व्यापारी असतील किंवा जमीनधारक असतील आणि आरक्षित ज्यांच्या जमिनी असतील त्यांना ती 8 दिवस आधी लेटर देणं किंवा पेपरमधनं आउट करणं हे सुद्धा सगळ्यात गरजेचं आहे. त्यावेळी ह्या लोकांचे प्रश्न त्या टाऊन प्लॅनिंगपर्यंत किंवा कणकवली नगरपंचायतपर्यंत पोचतील. आम्ही ह्या ठिकाणी 2 प्रश्न उपस्थित केले होते की तुमचा जो आता जो प्लॅनिंग आहे, जो तुम्ही प्रपोजल प्लॅन तयार केलेला आहे, त्यांनी सांगितलं आमच्याकडे प्रपोजल प्लॅन आहे, प्रपोजल प्लॅन तयार केला किती दिवसात तुम्ही डिक्लेअर करणार असता, तर त्यांनी त्यांचं उत्तर होतं पुढच्या 8 दिवसात करणार आहे टाऊन प्लॅनिंगचं. म्हणजे 8 दिवसात करणार आहे म्हणजे ह्यांच्याकडे डी पी प्लॅन तयार आहे. डी पी प्लॅन जर तयार असेल तर हा आज त्यांनी नगराध्यक्ष असतील, बाकीचे जे तिकडचे अधिकारी असतील त्यांनी सांगितलं की पुढच्या 15 दिवसात, म्हणजे हाच प्लॅन जो आता जो तयार आहे तोच प्लॅन ते 15 दिवसांनी दाखवणार आहेत तुम्हाला. म्हणजे आरक्षणं आधीच माथी मारलेली आहेत आणि ती 8 दिवसांनी काय होऊन दे, 15 दिवसांनी काय होऊन दे किंवा महिनाभराने काय होऊन दे, तीच आरक्षणं तुमच्या माथी मारण्याचा प्रयत्न कणकवलीवासियांच्या या ह्याने केलेला आहे. ह्याच्यात सत्ताधाऱ्यांचं एवढं दुर्लक्ष झालेलं आहे की कोणाला ह्याची माहिती नाही. अजून डी पी प्लॅन तयार झाला तरी सत्ताधाऱ्यांना ह्याची माहिती नव्हती, सीओंना देखील ह्याची माहिती नव्हती. त्यामुळे ह्याचा गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे. तीच आरक्षण जी 20 वर्षापूर्वी पडलेली जी आरक्षणं होती आणि त्यावेळी कागदपत्रावरती फक्त टाऊन प्लॅनिंगमध्ये बसून प्राधिकरणाने ती आरक्षण टाकली गेलेली होती, तीच आज आरक्षणं ह्या मंडळींनी आता आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न ते करतायत आणि खरोखरच ह्याला आमचा विरोध आहे. आम्ही 2-3 प्रश्न त्यांना हे केले होते की ज्यांच्या घरावरनं, म्हणजे ज्या ग्रामपंचायत ज्यावेळी होती आणि प्राधिकरण ज्यावेळी डिक्लेअर झालं नव्हतं कणकवली नगरपंचायतचं, त्याच्या आधी जी ग्रामपंचायतची घरं होती
त्यांच्यावरनं डी पी रोड मारले गेले होते किंवा ग्रीन झोन होता आणि त्याची घरं आधीपासून ग्रामपंचायतचा त्यांना नंबर आहे किंवा आरक्षणामध्ये त्यांची घरं आहेत पण त्यावेळी ती ग्रामपंचायतच्या वेळेची त्यांची परमिशन आहे. अशा लोकांना तुम्ही सूट देणं गरजेचं आहे. त्यांच्या तुम्ही हरकती कधी घेणार आहात? आणि एकदा जेव्हा प्रपोजल प्लॅन तयार होतो तेव्हानंतर दुसरा प्लॅन तयार होत नाही, प्रपोजल प्लॅनच फायनल राहतो. मालवणचा प्राधिकरणाचं तुम्ही बघितलं असेल, कुडाळ प्राधिकरणाचं बघितलं असेल, ज्या दिवशी प्रपोजल प्लॅन तयार होतो त्याच्यानंतर दुसरा प्लॅन हरकती ह्या ग्राह्य धरले जात नाही, नॉमिनल हरकती ग्राह्य धरले जातात. त्यामुळे हा एक वेगळा डाव आहे आणि ह्या कणकवली शहराच्या माथी मारण्याचं हे आरक्षणाचं यांचं अधिकारांचं हे आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. मानसिक आजारांना चिकटलेला कलंक दूर करण्यासाठी आणि आजारातून सावरणाऱ्या व्यक्तींची प्रेरणा बनण्यासाठी सहज ट्रस्टमार्फत विभाव पुरस्कार दिला जाणार आहे. पवित काय आहे नेमकं या पुरस्काराचं स्वरूप? मी मीनाक्षी, सहज ट्रस्ट या संस्थेची संस्थापक अध्यक्ष. मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि सहज ट्रस्ट ही संस्था गेली 10 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मानसिक आरोग्यावर काम करत आहे. मानसिक आजारांना असलेला कलंक आणि उपचारांमध्ये जे दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात त्याच्यामुळे बऱ्याचदा या आजारांबाबत लोक बोलण्याचं टाळतात. या आजारांबद्दल गैरसमज भरपूर आहेत समाजामध्ये आणि मानसिक आजार झाल्यावर व्यक्ती काम करू शकते, व्यक्ती त्याच्यातून बरं होऊ शकते हे लोकांपर्यंत येण्याच्या दृष्टीने, कलंक दूर होण्याच्या दृष्टीने सहज ट्रस्ट ही संस्था यावर्षीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मानसिक आजारातून सावरणाऱ्या एका व्यक्तीला आणि आजारी व्यक्तीची काळजी घेणाऱ्या एका व्यक्तीला विभाव पुरस्कार जाहीर करत आहे. जेव्हा एखादा मानसिक आजार एखाद्या व्यक्तीला होतो त्यावेळी त्या आजारातून बाहेर पडणं ही एक मोठी दीर्घकालीन लढाई आहे. म्हणजे आजाराच्या प्रमुख लक्षणांवर मात करण्याबरोबरच विचार आणि भावना यांच्यामधला जो गोंधळ आहे तो कमी करणं आणि या आजारांमुळे जी कौशल्य कमी होतात, कॉग्निटिव्ह स्किल्स जे कमी होतात त्या कौशल्यांना पुन्हा प्राप्त करणं ही सगळी लढाई खूप छोट्या छोट्या पायऱ्यांनी करावी लागते, छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन करावी लागते आणि याच्यामध्ये कुटुंबाची साथ, समाजातल्या इतर घटकांची साथसुद्धा खूप मोलाची असते आणि म्हणूनच आजारी व्यक्तीबरोबरच त्या व्यक्तीची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचंसुद्धा योगदान याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे औषधोपचारांपर्यंत त्या व्यक्तीला पोचवणं, औषधोपचार नियमित चालू राहतील याची काळजी घेणं आणि वेगवेगळ्या स्तरावर योग्य प्रकारे आजारी व्यक्तीला पाठिंबा देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं आणि समाजात होणारी चेष्टा किंवा अनास्था बघता किंवा टाळाटाळ जी केली जाते आजारी व्यक्तींबरोबर संपर्कात राहायची त्या दृष्टीने आजारी व्यक्तीला यातनं बाहेर पडणं हे सुद्धा खूप आव्हानात्मक असतं आणि ह्या सगळ्या प्रयत्नांचं कौतुक करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर एक थाप देण्यासाठी आणि इतर लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हे विभाव पुरस्कार म्हणजेच विचार, भावना आणि वर्तन असं पुरस्कार जाहीर करत आहोत. या पुरस्कारांमधून इतर मानसिक आजारी व्यक्तींना आजारातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे. तर सिंधुदुर्गातल्या सर्व रहिवाशांना मी संस्थेतर्फे हे आवाहन करत आहे की त्यांनी या पुरस्कारांसंदर्भातली माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावी आणि
आजारातून सावरणाऱ्या व्यक्ती आणि आजारी व्यक्तींची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी आमच्या पुरस्कारांचे फॉर्म्स भरावेत. त्याच्यातून स्क्रुटिनी करून आजारी व्यक्तीला एका आणि एका नातेवाईकाला असे दोन पुरस्कार आम्ही जाहीर करणार आहोत. हे पुरस्कार 10 ऑक्टोबरला दिले जाणार आहेत, ज्या दिवशी जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे. आणि या पुरस्कारांचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर आहे. तालुक्याच्या ठिकाणी काही मेडिकल स्टोअर्समध्ये हे फॉर्म्स उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी म्हणजे माझ्याशी संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक आहे 9420880529. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो? होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली. मोबाईल नंबर 9420374918, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. आज अनंत चतुर्दशी. आज 10 दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. आज 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा म्हणजे कुडाळ येथे प्रतिष्ठापना केलेला सिंधुदुर्गच्या राजानं भक्तांचा निरोप घेतलाय. मोठ्या उत्साहात वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत सिंधुदुर्गच्या राजाची पावशी धरण येथील विसर्जनस्थळी मिरवणूक काढण्यात आली होती. पाहूयात. Yeah.
खास ऑफर उत्कृष्ट डिझाईन दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरच काही कवलित फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली मोबाईल नंबर 94 20 73 94 18 86 05 74 10 30 आणि 95 45 18 99 89 सावंतवाडी तालुक्यातील तळवडे पलीकडची खेरवाडी येथील पप्पू परब आणि कुटुंबियांनी साकारलेला देखावा लक्षवेधी ठरत आहे. महागाई GST वरती मार्मिक भाष्य करणाऱ्या या चलचित्र देखाव्यातून सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे. पाहूयात. परब परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. चला तर मग आज आपण सर्वांच्या आयुष्यातील शत्रूचे दर्शन घडवून त्याला नष्ट करण्याची श्री गणेशाचरणी मागणी मागूया.
भाजी घ्या भाजी, शेतातली ताजी ताजी भाजी, गणपती आले तरी वाढलेले मागावे लोक काय बघायला येत नाही. सरकारने काय जीएसटी काय बीएसटी लावल्या त्यामुळे कोणी घेत नाही, मग खाणार काय? शेतीचा माल विकायला जीएसटी सारखे टॅक्स लागतात. माझ्या काही गरीब शेतकऱ्यांनी जगायचं कि नाही देवा? सुखाचे आयुष्य कुठे दडपूनच गेले, या महागाईने पूर्ण कंबरडे मोडून गेले. सिलेंडरचे भाव कधी हजार पार गेले कळलंच नाही. पेट्रोलच्या भावाकडे बघून आता तर गाडी पण चालत नाही. धार्मिक युद्ध लावण्यात सध्या राजकारणी आहेत मग्न. आणि इथे महागाईमुळे कित्येक तरुणांची अडकली आहेत लग्न. सामान्य आणि श्रीमंत सगळे झाले कर्जबाजारी. ज्यांची नव्हती एपल त्यांना देश सोडता आला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मात्र कोणी कारणच शोधले नाही. आणि त्यांच्या मैतावरचं लोणी खाण्याच्या नादात त्यांना आशेचा किरण कोणी दाखवलाच नाही. साखरमान्यांचे पण रोजगार धोक्यात आले. गरीब तर महागाईच्या आगीत कधीच जळून गेले. तरीही सरकारच्या मायेला कंठ फुटला नाही. दिल्लीच्या विठ्ठलाला गरिबांसाठी धावत घेता आली नाही. कारण बघतोय ना हे सगळं, बघ, तुझा भक्त अजूनही थकला नाही. तूच सुख करता आणि तूच दुःख करता हा विश्वास कधी मनातून संपणार नाही. तरी पण बाप्पा, तू मात्र आमच्यासाठी धावून ये. सर्व भक्तांची दुःख हरपून तूच आता या महागाईच्या भस्मासुराला त्याची लायकी दाखवून दे. बाकीच्यांचं माहित नाही, पण बाप्पा आता तू तरी आम्हाला अच्छे दिन दाखवून दे रे. तू तरी आम्हाला अच्छे दिन दाखवून दे. कोकणातील गणेशोत्सव आणि गणेशोत्सवानिमित्त साकारणार असणारे देखावे हे लक्षवेधी असतात. असाच देखावा साकारला आहे तो तळवडे पलीकडची खेरवाडी येथील परब कुटुंबियांना. हा देखावा आपण पाहत आहे. अगदी महागाईवर बोलकं असा हा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे. प्रत्येक गोष्टीवर असणारी GST किंवा वाढलेले दर या संदर्भातलं जे भाष्य आहे किंवा अच्छे दिनबद्दलचं पण भाष्य आहे ते परब कुटुंबियाकडनं ह्या देखाव्यातनं साकारण्यात आलेलं आहे. हा देखावासुद्धा आपण पाहिला आहे. माझ्यासोबत परब कुटुंबियातले नागेश परब आहेत. काय सांगायला, हा एक आगळा वेगळा असा देखावा तुम्ही साकारलेला आहे. प्रत्येक गोष्टीवर लागलेली GST, महागाई, अगदी शेतकऱ्यापासून अगदी शालेय विद्यार्थ्याला बसलेली त्याची झळ ही फक्त एका देखाव्यात तुम्ही दाखवून दिलेली आहे. नेमकी संकल्पना काय? मुळात आम्ही परब कुटुंबीय जवळजवळ 200 वर्षापासून आमचा गणेशोत्सव साजरा होतो आणि आमचा कौटुंबिक आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षीच कोणत्या ना कोणत्या तरी विषयाला धरून आणि कोणत्या तरी गोष्टीला धरून एखादा देखावा साकार करतो.
हा मुळात खास करून आम्ही महागाईवरती विषय मांडला आहे, कारण आजच्या दिवसात आपण खूप गोष्टी म्हणजे मोठ्या मोठ्या बघतो की GDP वाढला आहे आणि आम्ही काहीतरी युद्ध करतो आहे चांगल्या ह्या गोष्टींकडे आपला जास्त भर दिला जातो, पण ज्या गोष्टी सामान्य माणसाला महत्त्वाच्या आहेत त्यांच्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. जसे वाढलेले आता तेलाचा भाव आहे, तेलाचा भाव हा 50 रुपयावरून 200 रुपयावरती गेला आहे. डाळीचे भाव आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टींवरती GST मार्फत आपली जी लूटमार चालू आहे त्या गोष्टीवरती कोण भाष्य करण्याला बघत नाही आहे, आणि त्यामुळे सामान्य माणसाला झालेला त्रास हा आपल्याला दिसून येत नाही, तोच आम्ही या देखाव्यातून मांडला आहे. आणि यातून तरी बाप्पाच्या मार्फत या सरकारचे डोळे उघडून सामान्य माणसावरती वाढलेला भर हा कमी व्हावा हीच आमची इच्छा आहे. नक्कीच, अगदी सर्वसामान्य माणसाच्या खिशाला लागलेली कात्री आहे ती अगदी देखाव्यातनं मार्मिक स्वरूपात दाखवण्यात आलेली आहे, आणि अगदी असणारा आपला जातीयवाद धार्मिकवाद याच्यावरही भाष्य या देखाव्यातनं करण्यात आलं असून कोकणातला हा महागाईचा देखावा अगदी बाप्पाच्या कॅमेरामन किरण काळोजीसह विनायक गावस कोकणसाथ लाईव्ह सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाथ लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा. आरोजमध्ये 9 दिवसांच्या बाप्पांचं थाटात विसर्जन करण्यात आलं, यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती, पाहूयात. Yeah.
चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो? होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर, उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली. मोबाईल नंबर 9420-7394-18, 8605-7410-30 आणि 9545-1899-89. नमस्कार, कोकण साध लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. कणकवली मध्ये आज भक्तिमय वातावरणात अनंत चतुर्थी दिवशी गणपतीचे विसर्जन होत आहे आणि या गणपतीच्या विसर्जनानिमित्त या गणपती सानावर चलचित्र देखावे उभार केले आहेत नगरपंचायतच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाने हे सुयोग्य नियोजन केलेलं आहे. आपण नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे आपल्यासोबत आहेत. नलावडे साहेब, काय सांगू इच्छिता? खूप भक्तिमय वातावरणामध्ये आज गणेश चतुर्थीचे विसर्जन होत आहे, गणेश चतुर्थीचे विसर्जन होतं, काय सांगू? आज गणपती विसर्जनचा दिवस आहे आणि खरोखरच कणकवली शहरामध्ये आपण पाहिलं असाल तर भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि या वातावरणात आनंदाने लोक हा उत्सव साजरा करतायत आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी येण्याचं प्रमाण चाकरमान्यांचं असेल किंवा मुंबईच्या आमच्या सर्व पाहुण्यांचं असेल तर ते वाढलेलं आहे. आणि तुम्ही यावर्षीचं जरा नगरपंचायतने वेगळं नियोजन केलेलं आहे, तैलचित्र आपण हे चित्र देखावे आपण खास करून मुंबईवरून आणलेले आहेत आणि तीन प्रकारचे आहेत. त्या ठिकाणी कणकवली शहरातील माझे नागरिक सेल्फी पॉईंट म्हणून त्याचा वापर करू शकतील आणि खरोखरच देखणे शंकराची मूर्ती आहे, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि बाहेर साईबाबांची देखावा आहे. त्याचप्रमाणे आपण यावर्षी कराओकेचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे, तो आता मला वाटतं 1-10 मिनिटात चालू होईल. आणि त्याचप्रमाणे बाहेर जर म्हणजे गणपती तिकडून येत असताना सालाबातप्रमाणे आपण पुष्पवृष्टी करतो, ती पुष्पवृष्टीसुद्धा चालू झालेली आहे तिकडे. असे आपण कणकवली शहरामध्ये 5 ठिकाणी गणपती विसर्जनाचं नियोजन केलेलं आहे. प्रामुख्याने ह्या गणपती सानावर, खास करून गणपती सानावर शहरातले 80% गणपती ह्या गणपती सानावर येतात, त्याच्यामुळे गणपती सानावर आपण एक थोडं वेगळं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मराठा मंडळाच्या गणपती सानावर सुद्धा नियोजन केलेलं आहे. लाईटची व्यवस्था आहे, स्पीकरची व्यवस्था आहे, तिकडे देखील आपले नगरपंचायतचे कर्मचारी आहे. त्याप्रमाणे नागपैनगरमध्ये तिथे देखील गणपती साना आहे, तिथे सुद्धा अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे कनकनगरमध्ये गणपती सानावर सुद्धा याच प्रकारे नियोजन केलेलं आहे. साऊंड सिस्टीम आहे, लाईट व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून भक्तांना त्याचा त्रास होता नाही. आणि निम्मेवाडीमध्ये राम मंदिरच्या समोर जो गणपती साना आहे तिथे देखील केलेला आहे. म्हणजे गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी कोणती अडचण आपल्या भक्तगणांना येता नाही आणि या दृष्टीने नगरपालिका असेल आणि नगरपालिकेला चांगल्या प्रकारे पोलीस प्रशासनाने सुद्धा मदत केलेली आहे, त्याच्यामुळे भक्तिमय वातावरणात आज कणकवली गेलेली आहे आणि खरोखरच हा उत्सव इतका आनंदाने साजरा होतो. 2 वर्ष आपल्याला माहिती आहे कोविड काळामध्ये 2 वर्ष बंधनामध्ये गेली, पण आता खुल्या मनाने भक्तिमय वातावरण या शहरामध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे अजून स्टेजवरचा जेव्हा कार्यक्रम चालू होईल तेव्हा आणखी थोडी भक्तांना मजा येईल. निश्चितच हे आहेत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितलं आहे, कणकवली भक्तिमय वातावरण आहे आणि चलचित्र देखावे. आज विशेष करून हे चलचित्र देखावे आपण पाहतो आहोत की लहान मुलं आहेत किंवा येथे जे येणारे जे भक्तगण आहेत त्यांना इथे सेल्फी पॉईंटसाठी हे त्याचा उपयोग करत आहेत. वेगवेगळे विद्युत रचना इथे देखील करण्यात आलेली आहे आणि ह्या सेल्फी पॉईंटचा उपयोग प्रत्येक नागरिक इथे करत आहे आणि कणकवलीतील भक्तजन आहेत ते गणेश भक्त जे आहेत ते सर्व आता या ठिकाणी येत आहेत. 80% जे गणपती विसर्जन आहे ते या गणपती सानावर होतात आणि त्यामुळे हा सर्व जो गणपतीचा सानाचा परिसर आहे तो भक्तिमय झालेला आहे. कणकवली शहरातील सर्वच जे परिसर आहेत आणि जे गणपती विसर्जनाचे क्षेत्र आहेत हे सगळे आपण त्यांनी व्यवस्थित सुशुद्धीत आणि विद्युत रचनाने रंगवलेले आहेत असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे कणकवलीतील भक्तगणांना कुठलाही त्रास होऊ नये, चांगल्या परीने भक्त गणेश गणरायाला निरोप देता यावा अशाच पद्धतीचं कणकवलीतलं वातावरण आहे. Bye.
जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स. विकास हवा मात्र आमची घरे उद्ध्वस्त करू नकात, कणकवलीत नागरिकांच्या संतप्त भावना. उपरकरांनी केलेल्या चुका कणकवलीकर भुगतायत, बंडू हरण्यांचा आरोप. आणि अनंत चतुर्थी दिवशी गणरायाला भक्तिभावात निरोप. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची, पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.